नमस्कार मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपला ब्लॉग विशेष होणार आहे, कारण आपण आलो आहोत प्रतिपंढरपूर वडाळा येथे लाखोपादशीच्या निमित्ताने. तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. जसे पंढरपूरला जातात तसेच आपण आलो आहोत वडाळाला. तर इथे लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत, जसे वेगवेगळ्या मंडळाचे. आणि तुम्ही बघताच आहात की गर्दी किती आहे, ते खूप जास्त गर्दी आहे. आणि आम्हाला अजून दर्शन घ्यायचं आहे. आम्ही आता आतमध्ये जाणार आहे दर्शन घ्यायला. लाईन पण खूप लागली आहे. आणि तसंच खूप जणांचं दर्शन झालं आहे आणि खूप जणं दर्शन घ्यायला अजून रांगेमध्ये उभे आहेत आणि रात्रीपर्यंत हे चालूच राहणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते, चला. तर इकडे आम्ही 2 दिवस आधी गेलो होतो, जेव्हा की आषाढी एकादशीनिमित्त जोरदार तयारी चालली होती. आणि अशा प्रकारे त्यांनी लोकांसाठी व्यवस्थित सगळी करून ठेवली, तयारी करून ठेवली होती. आणि आतमध्ये सुद्धा अशा प्रकारे त्यांनी छान तयारी करून ठेवली होती. आणि तेव्हा एक भजन मंडळी आली होती, त्यांचं हे भजन आहे जे आता तुम्ही ऐकाल. Thank you.
Thank you.
Thank you.
तर इथे वेगवेगळ्या मंडळाचे स्टॉल वगैरे लागलेले होते आणि प्रत्येकजण इथे साबुदाणा खिचडी, केळी किंवा राजगिऱ्याचे लाडू, पाणी, प्रत्येक गोष्टीची व्यवस्था ह्या प्रत्येक मंडळाने केलेली होती. आणि इथे अजून काय तर डोळ्यांचा सुद्धा मोफतमध्ये डोळे चेकअप करण्यात येत होते, असे बरंच काय काय होतं. आणि इथे जत्रा भरली होती त्यामुळे गर्दी जास्त होती, लोक जशी दर्शन घेत होती तसे बाहेर येऊन मग जत्रेला सुद्धा फेरकपटका करत होती. तर तुम्ही इथे पाहू शकता रांग, मंदिराच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला रांग लागली होती आणि खूप लांबपर्यंत लागली होती. तर डाव्या हाताला जी रांग होती ती फक्त लेडीजसाठी होती आणि उजव्या हाताला जी रांग होती ती लेडीज आणि जेंट्स दोन्ही मिक्स अशी एक रांग होती. तर तरी पण त्या दोन्हीही रांगा पूर्णपणे अशा लांब गेल्या होत्या आणि लांबवर जाऊन मग रांग पकडावी लागत होती. इथे चप्पल स्टँड म्हणजे चप्पल ठेवण्याची सोयसुद्धा मोफतमध्ये होती, रांगेमध्येच ते लोक येऊन आपल्याला चप्पल ठेवण्यासाठी असं बॅग्स वगैरे देत होत्या आणि टोकन देत होत्या. तर ह्यासुद्धा सोयी दोन्ही बाजूला होत्या, म्हणजे ह्या जेंट्स आणि लेडीज मिक्सवाल्या लाईनमध्ये आणि ज्या नुसती लेडीजची लाईन होती तिकडेसुद्धा. इथे अशी लेडीज स्पेशल रांग होती.
हरे कृष्ण भगवद्गीता कृष्ण कथा, भगवद्गीता कृष्ण कथा, आषाढ़ी एकादशी के शुभ महोत्सव पर जरूर लीजिए भगवद्गीता, अपने परिवार में भगवान श्री कृष्ण के ज्ञान को प्रसारित कीजिए, भगवान श्री कृष्ण की सारी कहानियाँ पढ़िए। हरे कृष्णा भगवद्गीता कृष्ण कथा, भगवद्गीता कृष्ण कथा, हरे कृष्णा हरे कृष्णा, भगवद्गीता कृष्ण कथा, हरे कृष्णा। आषाढ़ी एकादशी के शुभ अवसर पर भगवद्गीता को लेकर अपने जीवन में भगवान की उपस्थिति का आगमन कीजिए। हरे कृष्णा, भगवान की कहानियों से अपने जीवन को सुखमय और खुशियों से भर दीजिए। हरे कृष्णा, अपने जीवन का असली उद्देश्य समझिए, भगवद्गीता को पढ़िए, भगवान के दिए हुए उपदेशों की सहायता से आप अपने सभी दुखों का निवारण कर सकते हैं। अपना समय व्यर्थ मत कीजिए, भगवद्गीता पढ़िए और अपने सुखों को बुलाइए। हरे कृष्णा, भगवद्गीता कृष्ण कथा, भगवद्गीता। Yeah.
Oh,
Thank you.